नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींवर कुठलाही रोग हे जसं आपल्याला होणं आपण टाळू शकतो ना, तसं तो होऊ नये हे देखील आपण टाळू शकतो. अर्थातच मी बोलते आहे ते हृदयरोगाबद्दल. हृदयरोगाला प्रतिबंध आपण कसा घालू शकतो, ते आपल्या हातात आहे का? अशा बऱ्याच गोष्टींचे प्रश्न जर आपल्याला पडले असतील तर या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपण कार्यक्रमामध्ये करून घेणार आहोत. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रतीक्षा गांधी. आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टरांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर प्रतीक्षा या भारतातील पहिला महिला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट व IPC हार्ट केअर सेंटरच्या त्या संचालिका आहेत. डॉक्टरांनी त्यांनी MBBS आणि MD डिग्री ही मुंबई विद्यापीठातून घेतलेली आहे. डॉक्टर प्रतीक्षा गेली 15 वर्ष प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना उत्तम महिला उद्योजिका सन्मानाने माजी अर्थमंत्री डॉक्टर P. Chidambaram यांच्यातर्फे गौरवण्यात आलेला आहे. डॉक्टर प्रतीक्षा स्वतः एक योग प्रशिक्षक असून त्यांनी नॅचरोपॅथी, मॅग्नेटोपॅथी आणि अॅक्युप्रेशर या विषयांवरती सखोल अभ्यास केलेला आहे. मैत्रिणींना ही झाली डॉक्टरांची ओळख. पण तुमच्या मनात ज्या डॉक्टरांना प्रश्न विचारायचे असतील, अर्थातच हृदयरोगाला आपण प्रतिबंध कसा करू शकतो, या संदर्भातील सर्व प्रश्न तुम्ही नक्की विचारा. त्यासाठी म्हणून तुम्ही आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबरच आहे 6684333333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड आवाजा आहे. चला आता कार्यक्रमात सुरुवात करूया. डॉक्टर, खरं तर मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की हृदयरोगावरती प्रतिबंधक म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणजे नेमकं काय असते, जरा सांगता का? मेनली जे WHO आहे त्यांनी काय घोषणा केलेली आहे की 2015 पर्यंत ऑलमोस्ट 60% डेथ्स हृदयरोगमुळे भारत देशामध्ये होणार आहेत. आणि आपण जसं बघतोय की हार्ट हॉस्पिटल्स पण वाढत चाललेले आहे, कार्डिओलॉजिस्ट पण वाढत चाललेले आहे, तरी पण हृदयरोगी पण वाढत चाललेले आहेत. तर कुठेतरी प्रतिबंध म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की हृदय हार्ट अटॅक येणं, एंजिओग्राफी, बायपास, एंजिओप्लास्टी हे सगळं करून घेणं, पण नेमकं लोकांमध्ये ही अवेअरनेस, जागृती नाही आहे की हार्ट अटॅक कसं टाळायचं. तर म्हणून आम्ही ऍज अ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट IPC हार्ट केअरची स्थापना केली की कसं आपण हृदयरोगाचा झटका जो येतो त्याला टाळू शकतो. किंवा हल्ली सगळ्यांना ऑपरेशन सांगितले जातात, तर 90% लोकांना ऑपरेशनचीही गरज नसते. हे फारच इन्वेझिव्ह असतात आणि कॉस्टली असतात, सर्वसाधारण सामान्य माणसांना परवडत पण नाही. तर कसं आपण ऑपरेशनपासून स्वतःला वाचवू शकतो हे मेन प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचं ध्येय आहे. नक्कीच. मॅ डॉक्टर, जेव्हा आपण प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी बद्दल आपण आता जास्त जास्त माहिती करून घेणार आहोत की हृदयाला प्रतिबंध कसा करावा हे आम्ही तुमच्याकडे ऐकूच, पण मुळातच आपण हृदयाचं नेमकं कार्य काय असतं हे जरा सांगू शकता का? हो, सर्वात पहिलं सगळ्यांना आपण ना हृदयाला, हार्टला वी टेक फॉर ग्रँटेड. म्हणजे नेहमी आपण जेव्हा यंग असतो तेव्हा हृदयाबद्दल विचार करतो आणि नंतर अटॅक आल्यानंतर मध्ये आपण विसरूनच जातो की हृदय कसं कार्यरत आहेत. तर मला फक्त थोडं दर्शकांना ही स्लाईड दाखवायची आहे की हृदय हा एक प्रकारचा पंप आहे जो पूर्ण शरीराला ब्लड सप्लाय करत असतो. तो असं हार्ट एक मुठ्ठीभर साईजचं असतं आणि ही मेन पाईप आहे जे पूर्ण शरीराला ब्लड सप्लाय करते, त्याला आयोर्टा असं म्हणतं. आणि ही हृदयाला स्वतःला एक पण ब्लड सप्लाय लागतं, त्याला कॉरोनरी आर्टरीज असं म्हणतो. तर ही उजव्या बाजूची एक आहे आणि डाव्या बाजूला दोन रक्तवाहिनी असते, त्याला आम्ही लेफ्ट कॉरोनरी आर्टरी म्हणतो. तर अशा 3 आर्टरीज असतात आणि जेव्हा याच्यामध्ये अडथळे असे निर्माण होतात, हे अडथळे हळूहळू निर्माण होतात आणि जेव्हा मेजॉरिटी लोकांना हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्यांना कळतं की म्हणजे हार्ट डिझीज त्यांना आहेत. तर मला मेनली दर्शकांना काही सांगायचं की प्रिव्हेन्शन का, कारण की 35% लोकांना हार्ट अटॅक हा पहिला चिन्ह असतो आणि शेवटचा म्हणजे त्यांची डेथ होऊन जाते. आणि 35% लोकांना डायरेक्टली हॉस्पिटलाइज होतात म्हणजे अटॅक येऊन. फक्त 15% लोकांना चेस्ट पेन होतं आणि 10-15% लोकांना दम लागणं, म्हणजे मेनली हा सायलंट आजार आहे. म्हणून प्रतिबंधक जे लाईफस्टाईल मध्ये मॅनेजमेंट आपण म्हणतो आणि कार्डियक चेकअप हे खूपच महत्वाचं आहे. डॉक्टर, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपण केव्हा लक्षात घेतला पाहिजे? आता जसं म्हटलं की आपण हृदयविकाराला प्रतिबंधक करायचा, पण तो कसा हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. तर आपण काय केलं पाहिजे? ऍक्च्युली इंग्लिशमध्ये मी म्हणतो प्रिव्हेन्शन इज फ्रॉम वूम टू टूम. म्हणजे राईट फ्रॉम प्रायमरी प्रिव्हेन्शन एक ग्रुप आहे की ज्यांना आजार आहेतच नाही पण आजार होण्याची शक्यता फ्युचरमध्ये असते. जसं एक गंमत म्हणजे मी तुम्हाला एक तुम्हाला रिसर्च सांगते की ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये इन्फंट्स म्हणजे जे लहान मुलं असतात त्यांना जेव्हा 6 महिन्याला आपण फूड देतो तेव्हा त्यांना सॉल्ट कमी
देतात, कारण की चव तेव्हा लागते. तर प्रिव्हेंशन म्हणजे लहान वयापासून आपण स्टार्ट करू शकतो. आपण काय करतो की सुरुवातीला तेल खा, तूप खा, म्हणून लोकांना आईचं जेवण जास्त आवडतं आणि बायकोचं नाही कदाचित, कारण की ती चव लहानपणापासून लागते. सेकंडरी ग्रुप जो आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल आहे, मानसिक ताण आहे, तर त्यांना हे सगळे धोके आहेत म्हणजे हृदयरोग होण्याचे. तर हे जे धोके आहेत त्यांना पण चेकअप करणं गरजेचं आहे. आणि तिसरं जो ग्रुप आहे जे ऑलरेडी हार्ट पेशंट आहेत, त्यांना पण जीवनशैलीमध्ये परिवर्तन, मेडिसिन्स यांनी पण ऑपरेशन टाळू शकतो. म्हणजे तुम्ही बघितलं की स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. बरोबर आहे. जर आपल्याला हे हृदयरोगापासून जर लांब राहायचं असेल तर प्रत्येक आईने हा पहिल्यापासूनच प्रयत्न केला पाहिजे, तरच त्या भविष्य काळामध्ये त्या मुलाला जाऊन परत हृदयरोगासारखे जे रोग आहेत किंवा आजार आहेत ते जडणार नाही किंवा भविष्यामध्ये त्याला कुठलीही चिंता राहणार नाही. आपण डॉक्टरांकडे अशीच माहिती करून घेऊया. पण आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. अभय आपल्याशी बोलत आहेत लातूरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम. हा नमस्कार, बोला. मॅडम, आमची जी आई आहे तिला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होतो आणि पायऱ्या चढल्यानंतर सुद्धा तिच्या हार्ट मध्ये दुखत. अच्छा, तुमच्या आईचं वय वगैरे सांगू शकाल का? हो, 40 वर्ष वय. अच्छा. आणि त्रास केव्हापासून होतोय अभय आईला? एक 2 वर्ष झाले मॅडम. अच्छा. त्यांच्या काही चाचण्या झाल्या आहे का, ECG किंवा टेस्ट किंवा असं काही केलेलं आहे का? नाही मॅडम, काही चाचण्या केल्या नाही. हा, तर मेनली अभय तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात पहिलं आईचं जाऊन जे बेसिक हार्टच्या ज्या चाचण्या आहेत ते करून घ्यावं लागेल. तर त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट असतो की जे आपण रक्तामध्ये जे फॅट्स असतात ज्याला आम्ही लिपिड प्रोफाईल असं म्हणतो ते करावं लागतं, शुगर्स करावे लागतात, आणि हे जे दम लागतोय तर ते कधी कधी काय स्टॅमिना कमी असून लागतोय, हृदयविकारामुळे लागतोय, किंवा लेडीजमध्ये थायरॉइडचं प्रॉब्लेम असतात, किंवा जे मासिक पाळीचे रिलेटेड जे असतं तर हार्मोनल इश्यूज असतात. तर काय आहे ते नेमके एकदा तुम्ही कार्डियक चेकअप करून घेतलं तर ते तुम्हाला माहिती पडेल की ते हृदयासंबंधित आहे की हृदयासंबंधित नाही आहेत. म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. म्हणजे सगळे आणि 2 वर्ष झाले तर आय थिंक आता फारच हाय टाइम की त्याने ते करून घेतलंच पाहिजे, नाही तर हा त्रास असाच वाढत राहिला तर ते हृदयरोगासारखे किंवा हार्ट अटॅक सारखे जे बळी पडू शकत नाही. आणि इथे मला शिल्पा महत्वाचं सांगत की लेडीज जे आहेत ना ते वुमन मध्ये लोकांना असं वाटतं की बायकांमध्ये हार्ट डिझीज होत नाही, पण हल्ली जसं धक्कामुक्कीच्या जीवनामध्ये लेडीजमध्ये पण हार्ट डिझीजचं प्रमाण वाढलेलं आहे. तर लेडीजना पण असं काही सिम्पटम्स असेल तर त्याला दुर्लक्ष करायला नको आणि योग्य वेळी चेकअप करून घेणं खूपच महत्वाचं आहे. नक्कीच. आणि कारण पूर्ण घर तर स्त्रीवर अवलंबून असतं. डॉक्टर, आता जे मला विचारायचं म्हणजे आयपीसी म्हणजे नेमकं काय, तुम्ही त्याच्या संचालिका आहात, आयपीसीचं नेमकं ध्येय काय आहे जर आम्हाला सांगता का? आयपीसीचा जो फुल फॉर्म आहे दॅट इज इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी. म्हणजे काय की जसं हे वेगवेगळ्या कार्डिओलॉजी म्हणजे क्षेत्र आहेत की इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी जिथे अँजिओग्राफी केली जाते, मग कार्डिओथोरॅसिक सर्जरी जिथे ओपन हार्ट सर्जरी केलं जातं, तर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी ही एक अशी शाखा आहे की जिथे एक सामान्य माणूस त्याला नॉलेज पाहिजे की कसं मला हृदयविकार होणार नाही, किंवा त्याला जे धोक्याचे घटक असतात जसं ब्लड प्रेशर आहे तर तुम्हाला माहिती आहे की गोळी वाढतच चाललेली असते, किंवा डायबिटीजमध्ये इन्सुलिन घ्या तर त्याला आपण औषध कसं कमी करू शकतो, जीवनशैलीमध्ये कसं परिवर्तन आणू शकतो. तर हे जे आमच्या सेंटर्समध्ये की हृदयरोगी आणि हृदयरोग होऊ नये म्हणजे हे दोन गट आहेत, तर त्याच्यामध्ये बायपास झाल्यानंतर पण परत दुसरी बायपास व्हायला नको, तर असे सगळे बरेचसे म्हणजे केसेस हँडल केले जातात त्याच्यामध्ये. ओके. आणि नेमकं आपण असंच हृदय प्रतिबंधाबद्दल बोलूयाच, पण आपण एक फोन घेतो. शेखर छत्रे आपल्याशी बोलतात काळा चौकी होऊन. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा हॅलो, नमस्कार. मी शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. मॅडम, मला असं विचारायचं की बायपासला बायपास करा म्हणून जी हे थेरपी आहे त्याच्यामध्ये ते जे खडे जे झालेले असतात ते कशा पद्धतीने निघतात त्याचं जरा निवारण करा, सांगा, विश्लेषण करून. आणि काय असतं, ऑपरेशन हे खूप खर्चिक असतं आणि बायपास थेरपी खूप त्यामानाने स्वस्त आहे, पण त्यातली योग्य कुठली, कारण त्या शेवटी पेशंटचा जीव महत्वाचा आहे. हो, बरोबर. नक्कीच नक्कीच. तुमच्या प्रश्नाचे आपण उत्तर जाणून घेऊ डॉक्टरांकडनं. आपण वेळ झाले का ब्रेकची, घेतो छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
आज आपण माहिती करून घेतोय ते हृदयरोगाला आपण प्रतिबंध कसा करू शकतो यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रतीक्षा गांधी. तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत ते तुम्ही नक्कीच डॉक्टरांना विचारा. आपला फोन नंबरच आहे 6684333333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा स्टडी कोड लावायचा आहे. आणि आता जो शेखरजींनी प्रश्न विचारला तो अतिशय उत्तम प्रश्न होता कारण हा बऱ्याच जणांच्या मनातला प्रश्न आहे डॉक्टर की बायपासला बायपास करावा असं नेहमी प्रत्येकालाच वाटत असतं कारण आणि त्याशिवाय काही पर्याय नसतो असं देखील आहे. पण तुम्ही बायपासला पर्याय सुचवलेला आहे डॉक्टर तर त्यांना काय उत्तर द्याल. हा शेखरभाऊंनी जे सांगितलं ना त्याच्यामध्ये दोन मुद्दे मला खूप महत्वाचे वाटले की एकतर पेशंट कन्फ्यूज होऊन जातो की सर्जरी करायची किंवा नाही करायची आणि सर्जरी खर्चिक असल्यामुळे हॉस्पिटलायझेशन असल्यामुळे आणि शेवटी पेशंटचा जीव वाचवायचा तो पण म्हणजे अजून दुसरा मुद्दा पण महत्वाचा आहे. तर मला आता हे जी सर्जरी केव्हा करायची असते किंवा हे टेस्ट काय असतात जरा थोडं आपण स्लाइड्स बघूया इथे की इथे जसं आपण बघतो हा एंजियोग्राफी रिपोर्ट आहे की जेव्हा पेशंटला सर्जरी सांगितली जाते तेव्हा पहिलं अशी एंजियोग्राफी टेस्ट केली जाते जिथे आपल्याला ब्लॉकेजेस दिसतात आणि मग जेव्हा एक किंवा दोन ब्लॉकेज असते तेव्हा एंजियोप्लास्टी सांगितली जाते जेव्हा बलूननी असं ब्लॉकेज कमी केलं जातो आणि मग स्टँड बसवला जातो. पण मेनली ते स्टँड बसवल्यानंतर पण लोकांना परत त्रास होत असतो त्याच्यामध्ये ब्लॉकेज परत येत असतात किंवा बायपासमध्ये पण हा ब्लॉकेज आहे आपण दुसरी पाईपलाईन जोडली त्याच्यामध्ये परत ब्लॉक येत असतात. तर म्हणून आम्ही जे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स आम्ही जे सुचवतो त्याच्यामध्ये काय आहे की पहिलं आम्ही केस सिलेक्शन करतो की फक्त 10% लोकांनाच ऑपरेशन अत्यंत आवश्यक असते ज्यांना लेफ्ट साईडला मेन नर्समध्ये असतो किंवा हार्टचा पंपिंग कमी असतो किंवा औषध घेऊन त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही. तर आम्ही जेव्हा पेशंटला बघतो तेव्हा सर्वात पहिलं जसं शेखरभाऊंनी सांगितलं की त्याचा जीव वाचवणं की त्याचा जीव कुठे वाचवणार आहेत की ऑपरेशन करून जर त्यांचा जीव वाचवणार असेल तर तो आम्ही पहिला पर्याय म्हणून सांगतो. पण जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 80-90% लोकांमध्ये आपण औषध पथ्य आणि हे जे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे ज्याच्याबद्दल मी सांगणार आहेत तर ते करून वाचवू शकतो तो फर्स्ट आमचा स्टेप असतो. दुसरं की जर आम्ही डिसाईड केलं की त्याला विदाऊट सर्जरी ऑपरेशन करून बरं होणार आहेत तर त्याच्यामध्ये कितीपण यशस्वी कारण की हल्ली काय होतं की जसं पेशंट कन्फ्युज की मला बरं होणार की नाही की आपण जे खर्च करणार तर हे मला दाखवायचं इथे स्लाइड्स परत की ही जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये ईसीपी म्हणून जी ट्रीटमेंट पद्धती आहे त्याच्यामध्ये पेशंट असं बेडवर झोपवला जातो हे कफ्स असे टाय केले जातात आणि इथून रक्तपुरवठा हृदयापर्यंत पोहोचतो आणि एक प्रकारचा नैसर्गिक बायपास तयार होतो. जसं एंजियोग्राफीमध्ये आपल्याला फक्त मेन नस दिसतात पण हृदयामध्ये बऱ्याचशा छोट्या वाहिनी असतात ज्याला आपण कोलॅटरल्स म्हणतो तर ही जी नॅचरल बायपास अशी एक क्रिएट होते आणि आपल्याला म्हणजे सर्जरीपासून आपण पेशंटला वाचवू शकतो. तर ही जी उपचार पद्धती आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे ऑलमोस्ट 9 years बिफोर आणि भारतात आम्ही सर्वात जास्त केसेस हँडल केलेल्या आहेत आणि आता बऱ्याचशा रिसेंट हॉस्पिटलमध्ये पण हे सगळं व्हायला लागलंय तर म्हणून दॅट इज अ गुड पार्ट. नक्कीच डॉक्टर तुम्ही लिहिलेल्या बायपासला पर्याय ह्या पुस्तकाला राज्य सरकारचा देखील पुरस्कार मिळालेला आहे तर डॉक्टर त्या पुस्तकाबद्दल तुम्हाला काय लिहावं असं वाटलं या सगळ्या गोष्टी. सर्वात पहिलं की हे जे बायपास कारण की माझा जो मेन स्पेशलायझेशन आहे दॅट इज प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन की एक पर्सनल याच्यामध्ये एक अशी हे आहे की मी साधारणपणे मिडल क्लास फॅमिलीमधून आलेली आहे आणि माझं सगळं शिक्षण मेरिटवर झालेलं आहे तर मला नेहमी वाटायचं की केव्हाही आपण कोणाला सांगितलं की तुम्ही 2 लाख जमा करा नाही केलं तर तुम्ही मरणार असं जो एक स्टेंटन्स असतो एक मध्यमवर्गीयसाठी इट इज शॉकिंग. तर जेव्हा मी KM मध्ये अभ्यास करत होती तेव्हा मला वाटलं की कुठेतरी आपण लोकांसाठी असं कार्य केलं पाहिजे की त्यांना असे ऑपरेशन्स करावं लागणार नाही किंवा त्यांना रोग होऊ नये म्हणून मी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असं क्षेत्र घेतलं आणि त्याच्यानंतर मी बघितलं की हा हृदयरोग आहे त्याच्यावर मॅक्सिमम खर्च लोकांचा होत असतो आणि तो जीवासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून मी इंग्लंडला US जाऊन रिसर्च करून या सगळ्या थेरपीज आणल्या आणि ऑलमोस्ट आता आमचे 30,000 वरून पेशंट झालेले आहेत आणि ऑलमोस्ट 90% सक्सेस रेट आहेत. तर जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं म्हणून राजहंस प्रकाशनी मला सांगितलं की एक पुस्तक लिहूया आपण म्हणजे सगळे घरोघरी हा मेसेज जाणार आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही पेशंटचे अनुभव की हे शक्य आहे. सर्वात पहिलं तर लोकांना वाटतं की मला हृदय विकार आहे तर मी ऑपरेशन नाही करत तर मरणार. बरोबर
तर तसे सक्सेसफुल केस स्टडीज याच्यामध्ये नाही. आणि तुम्ही असं म्हटलेलं आहे की 30,000 अधिक जे रुग्ण आहेत त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे, तर ते जर जगू शकतात तर बाकीच्यानी पण विचार करायला काही हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये अर्ध्याच्या पेक्षा जास्त ऑलरेडी एक बायपास सांगितले, दुसरी सांगितली किंवा बायपास एंजियोप्लास्टी झालेले, म्हणजे नेमकं काय आहे की ऑपरेशन करून पण सुटका नाहीये. बरोबर, ऑपरेशन करून पण प्रतिबंधक उपाय हा खूप महत्वाचा आहे. नक्कीच. आपण एक फोन घेतोय, तुषार आपल्याशी बोलतात कोल्हापूरहून. हॅलो, नमस्कार. मॅडम माझा एक प्रश्न आहे की शरीरावरती जे शिरा जास्त प्रमाणात दिसतात आपल्या, काय काय आपल्या शरीरावर ज्या जास्त प्रमाणात शिरा दिसत आहेत, त्याचा आणि हार्ट अटॅकशी डायरेक्टली असा संबंध आहे? म्हणजे शरीरावर स्किन वर जे तुम्हाला वेन्स दिसत आहेत त्याचं बोलताय का तुम्ही तुषार? हा, नाही नाही नाही, त्याचं बेसिकली तुषार त्याचं तुमचं हार्ट बरोबर असं हे नाही, ते वेन्स नाही नाही, ते वेन्स आहेत, ते अशुद्ध रक्त पुरवठा म्हणजे इम्प्युअर ब्लड हार्ट पर्यंत घेऊन जातात. मेनली हार्ट अटॅकचे मी जसं सांगितल्याप्रमाणे धोक्याचे जे घटक आहे त्याच्यामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल, ब्लड मध्ये जे लिपिड प्रोफाईल, मग ब्लड प्रेशर, डायबिटीज, मानसिक ताण, अनुवंशिकता जर आई वडिलांना जर असेल तर, किंवा फिजिकल इनॅक्टिव्हिटी आपण कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही करत असाल तर, आणि काही काही लोक जिममध्ये जातात व्यायाम करतात आणि त्याच्यामध्ये ते सगळ्या शिऱ्या दिसतात किंवा बारीक असतात तेव्हा शिऱ्या दिसतात, पण त्याचा हार्टशी संबंध नाही आहेत. आणि जिममध्ये जाऊन पण स्मोकिंग केलं किंवा तंबाखू सेवन केलं किंवा मानसिक ताण खूप असेल, कारण की हल्ली प्रॉब्लेम काय झालेला आहे की सगळ्यांना ते यंग लोकांना कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेस खूपच वाढलेला आहे, तर स्ट्रेसमुळे पण हृदयविकार होऊ शकतो. सो दीस आर द फॅक्टर्स यु नो विच कॉज हार्ट अटॅक. म्हणजे ही जी कारणं जी डॉक्टर तुम्ही सुचवलेली आहे, तर समजा ह्याच्यापैकी एक जरी कारण आपण जर करत असू तर आपण सावध झालं पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हटलं की काही काही लक्षणं दिसतात, तर ती लक्षणं कोणती असतात? हो, लक्षण मध्ये काय आहे की सर्वात लोकांना कॉमन माहिती आहे चेस्ट पेन, के चेस्ट पेन काय की असं छातीचा सेंटर जो भाग असतो तिथे असं जडपणा किंवा हेवीनेस अशी वाटते, आणि साधारणपणे ते मॉर्निंग वॉकला किंवा चालताना किंवा काही काही लोक ट्रेनमध्ये जात असेल किंवा बसमध्ये धावत असेल तेव्हा फिजिकल एक्झर्शन झाल्यावर जेव्हा छातीमध्ये जडपणा किंवा पेन होतो, दॅट कुड बी अ सिम्पटम ऑफ हार्ट प्रॉब्लेम, ते कॉमन आहे. दुसरं आहे दम लागणं, म्हणजे चेस्ट पेन झालं तर आपण डॉक्टरकडे धावत जातोच, पण जेव्हा दम लागतो, छाती असं थकवा जाणवतो तेव्हा साधारणपणे आपल्याला वाटतं की आता माझी वय झालेली आहे, हे हृदयासंबंधित नसेल, तर हे क्लासिकल सिम्पटम्स आहे. काही काही लोकांना एटिपिकल म्हणजे नॉर्मलपेक्षा अतिरिक्त सिम्पटम्समध्ये चालायला गेले आणि इथे जे लोअर जॉमध्ये पेन होतो किंवा चालायला गेलं किंवा बॅकमध्ये पेन होतो, तर साधारणपणे त्यांना वाटतं बॅकमध्ये पेन होतं की स्पॉन्डिलोसिस असेल. Okay. तर हे सगळे एटिपिकल सिम्पटम्स पण आहेत. पण मेन मला दर्शकांना सांगायचं की आपल्याला चिन्ह येण्यासाठी थांबवायचं नाहीये, कारण की जेव्हा चिन्ह येतात तेव्हा ऑलरेडी हार्टचे ब्लॉकेजेस 70%च्या पलीकडे गेलेले असतात आणि सर्जरी किंवा अशा ट्रीटमेंटची पाळी येते, तर त्याच्या आधीच आपण लवकर निदान लवकर उपचार करायचा, हाच प्रिव्हेंटिव्हचा मेन एम आहे. नक्कीच. आपण एक फोन घेतो, रोहिणी आपल्याशी बोलतात दादरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो. हा, नमस्कार, बोला. हॅलो हॅलो रोहिणी, काय बोला? मी दादरहून रोहिणी अडवणकर बोलतेय. माझं 2 महिन्यापूर्वी एंजियोप्लास्टी झालेली आहे. तर मला कधी कधी चहा वगैरे घेताना थोड्या वेळ श्वास लागतो आणि पथ्य काय करायचं आणि व्यायाम काय करायचं तेवढं सांगा. रोहिणी, तुम्हाला चहा घेतल्यानंतर म्हणजे खाल्ल्यानंतर त्रास होतो काय म्हणाले आपण? त्रास केव्हा होतो तुम्हाला? हॅलो. हा, सांगते डॉक्टर. हा, बोला. हॅलो. हा, माझं 2 महिन्यापूर्वी एंजियोप्लास्टी झाली. कळलं. तुम्हाला त्रास केव्हा होतो? छातीमध्ये भरून येतं का? छातीत भरून येतं. ठीक आहे रोहिणी, तुम्हाला नेमकं काय होतं हे आपण डॉक्टरांकडे जाणून घेऊया. आज पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय की हृदयरोगाला आपण प्रतिबंध कसा करू शकतो याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रतीक्षा गांधी.
तुमच्या मनातील प्रश्न तुम्ही विचारत राहाच. पण आता जो आपल्या रोहिणी त्यांनी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया. डॉक्टर, त्यांनी असं म्हटलं होतं की 2 महिन्यापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे आणि बहुतेक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं वाटतं की त्यांना चहा पिताना म्हणजे सकाळ संध्याकाळ किंवा काही खाल्लं पियालं की त्यांना त्रास होतो आणि भरून आल्यासारखं वाटतंय. तर काय असू शकेल? सर्वात पहिलं जे खाल्ल्यानंतर जे केव्हा केव्हा जे त्रास होत असतो तर ॲसिडिटी गॅसमुळे पण होतो. कारण की जेव्हा अँजिओप्लास्टीनंतर ना जे मेडिसिन्स असतात तर कधी कधी पेशंटला सवय नसते आणि बऱ्याचशा मेडिसिन्स घ्याव्या लागतात, त्याच्यामुळे ॲसिडिटी गॅसचा प्रकार म्हणतो. तो एक कॉमन कॉज असतो. दुसरं मला काय सांगायचं आहे की जसं आमच्या सेंटरमध्ये आम्ही 50% जो केसेस आमच्याकडे कन्सल्टेशनला येतात ते बायपास आणि अँजिओप्लास्टी नंतर येतात. इथे मला जरा स्लाईडमध्ये दाखवायचं आहे की जरा हे अँजिओप्लास्टी प्रोसिजर नेमकं कसं असतो. तर हे जे आपण इथे बघतो की ही जी नस इथे आहे, हा इथे ब्लॉकेज आहे, तर हे अडथळे आपण अँजिओप्लास्टीने त्या बलूननी अडथळे काढून मग एक जाडी बसवतो, त्याला आपण स्टँड म्हणतो. तर हे जे स्टँड बसवल्यानंतर आपल्याला रक्तपातळ करणाऱ्या मेडिसिन्स घ्यावे लागतात. तर ह्या ज्या मेडिसिन्स आहेत ते ॲसिडिक प्रवृत्तीचे असतात. दुसरं काय आहे की हे जे स्टँड 6 महिन्यामध्ये कधी कधी 10-20% लोकांमध्ये परत तुंबण्याची शक्यता असते. तर म्हणून जेव्हा आमच्याकडे अशा पेशंट्स येतात तेव्हा आम्ही पहिलं याचं ॲनालिसिस करतो की ते बेसिकली त्यांना जो त्रास होतोय ते हार्ट रिलेटेड आहे की नॉट हार्ट रिलेटेड आहेत. कारण की एक समजूत आपण काढून घेतली पाहिजे की आपण कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन घेतलं म्हणून आपला सुटका झाला. कारण की हृदयरोग हा एक परमनंट आजार आहे आणि प्रतिबंधक हाच उपाय आहे. म्हणून रोहिणीताईंनी हे दुसरा जो प्रश्न विचारला तो पण महत्वाचा आहे की काय पथ्य केलं पाहिजे. कारण की अँजिओप्लास्टी किंवा सर्जरी करून आपण ब्लॉकेजला कमी केलं किंवा दुसरी पाईपलाईन जोडली पण ब्लॉकेज होण्याची वृत्ती जात नाही. बरोबर. म्हणून मी बायपासला पर्याय पुस्तक मध्ये पण आम्ही तेच सगळं लिहिलेलं आहे की आहार वगैरे तुमचा कसा असायला पाहिजे, की योग्य वेळी आहार असणं, हिरवे पालेभाजी, फळं, मग जे नॅचरल फूड जे आहे ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो जसं गवारचे फलीची भाजी आहेत, अळशीचे सीड्स मिळतात तसं आहे, तर ते नॅचरल फूड्स पण महत्वाचे आहेत. मग तुमचा व्यायाम, कारण की अँजिओप्लास्टी झाल्यानंतर तुमच्या आम्ही टेस्ट करून बघतो की तुम्हाला हृदयाला किती रक्तपुरवठा मिळतोय, नॉर्मल मिळतोय की कमी मिळतोय की कसं आहे, त्याप्रमाणे किती स्पीडनी चालायचं, काय काय करायचं, म्हणजे हे सगळं खूप महत्वाचं आहे. आणि मेन म्हणजे हल्लीच्या मी बघितलं की सगळ्यांना मानसिक ताण खूप असतो. म्हणजे रिटायरमेंट हा मी शब्द फक्त कामावरून रिटायरमेंट होतात पण सगळे आजी आजोबा ड्युटीवरून रिटायरमेंट होत नाही, तर म्हणून त्याच्या असे सगळं मेंटल हे सगळं चाललेलंच असतं, त्याच्यामुळे पण खूप त्रास होत असतो. तर हे सगळं जीवनशैलीमध्ये परिवर्तन आम्ही एक कार्डियाक रिहॅब प्रोग्राम असं करतो की अँजिओप्लास्टी आणि बायपास त्याच्यानंतर पुनर्वसन जे म्हणतो की हाऊ टू कम बॅक टू युअर नॉर्मल लाईफ आणि कसं आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे की परत आपण हृदयरोगी होऊ नये, ते खूप महत्वाचं आहे. नक्कीच. मैत्रिणींनो, आपण अशीच माहिती करून घेणार आहोत पण आपण एक फोन घेतोय. पल्लवी आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार पल्लवी. मी पुण्याहून बोलतेय. मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा आहे. मी आताच परवा ब्लड टेस्ट केली होती तर त्याच्यात माझा थायरॉइड नॉर्मल आलेला आहे पण माझं कोलेस्ट्रॉल आणि हे ट्रायग्लिसराइड ते वाढलेलं आहे. आणि मी एल्ड्रॉक्सिन 50 घेत होते तर मला डॉक्टरांनी 25 घ्यायला सांगितली आहे. ते मी कालपासूनच स्टार्ट केली आहे. आणि त्यांनी परत महिन्याने मला टेस्ट करायला सांगितले आहे. माझा ट्रायग्लिसराइड आहे 228 आणि कोलेस्ट्रॉल एलडीएल कोलेस्ट्रॉल आहे 132 आणि टोटल कोलेस्ट्रॉल सॉरी टोटल कोलेस्ट्रॉल टोटल कोलेस्ट्रॉल त्यांनी कोलेस्ट्रॉल 192 आहे. ओके, ठीक आहे. आय विल आन्सर युअर क्वेश्चन. ठीक आहे, ठीक आहे. पल्लवी, सर्वात पहिलं हे जे कोलेस्ट्रॉल जे रिपोर्ट आहेत ते मी तुम्हाला हृदयरोग टाळण्यासाठी आपल्या ब्लडमध्ये नेमकं किती कोलेस्ट्रॉलचं लेवल असलं पाहिजे ते सांगते. तुम्हाला दोन प्रॉब्लेम आहे, एक थायरॉइडचा आहे आणि कोलेस्ट्रॉलचा आहे. नाही, थायरॉइड आता डोस कमी केलाय. पहिलं तिचं 50 ग्रॅम होतं, आता 25 केलंय. थायरॉइड रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे डॉक्टरांनी डोस कमी केलं. तर काय आहे की हे जे सगळं कोलेस्ट्रॉल आहे ते आपल्या लिव्हरमध्ये त्याचं
उत्पादन होत असतो आणि काही काही लोकांमध्ये एक अनुवंशिकता असते की उत्पादन जास्त होत असतं. जसं केस असतात, काही काही लोकांना थिक असतात, काही काही लोकांना थिन असतात, काही काही लोक न खाता पण जाड होतात, काही काही लोक खाऊन पण जाड होत नाही. तर जसं कोलेस्ट्रॉलचं एक जिनेटिक फॅक्टर असतो आणि लिव्हरमध्ये मॅन्युफॅक्चर होत असतो, तर तुमचं टोटल कोलेस्ट्रॉल जो 192 आहे दॅट इज ओके, बट हा ट्रायग्लिसराइड जो प्रकार आहे 228 ते जास्त आहे, ते साधारणपणे 150 खालती असलं पाहिजे. आता हा जो ट्रायग्लिसराइड प्रकार आहे ते तुमचं जेवणामध्ये जर स्निग्ध पदार्थ किंवा तळलेले पदार्थ जास्त असेल तर ट्रायग्लिसराइड जास्त येऊ शकतो. तर सर्वात पहिलं तुम्ही डायट केलं पाहिजे, यू अवॉइड ऑल द ऑइली फ्राईड फॅटी फूड्स यु नो फॉर 1 मंथ अँड यू सी. दुसरं जर तुम्ही वॉकिंग करत नसाल तर यू स्टार्ट वॉकिंग हाफ एन अवर अ डे. तुम्ही अर्धा तास वॉकिंग करून ते तुम्हाला बरं पडतील, कारण की तुम्हाला जे थायरॉइडमुळे पण मेटाबॉलिझम स्लो झालेली आहे, आता कंट्रोलमध्ये चांगलं आहे, वेट पण तुमचं गेन होणार नाही. तर हे सगळं तुम्ही पथ्य करा आणि डू योगा आणि प्राणायाम, त्यांनी तुमचं माइंड पण रिलॅक्स राहतील, ते पण खूप महत्वाचं आहे. कारण की हे सगळ्यांचं जर स्ट्रेस असेल त्याचा पण लिव्हरवर हे होऊन कोलेस्ट्रॉल वाढतं. तर हे सगळं तुम्ही परिवर्तन करून मग 1 महिन्यानी टेस्ट करा, यू विल सी द डिफरन्स. नाव पथ्य करून पण जर तुमचे ट्रायग्लिसराइड जास्त आले, समजा ऑइली सगळे अवॉइड करून, तर कदाचित तुमच्या लिव्हरमध्ये, कारण की 20% लोकांमध्ये लिव्हरमध्ये प्रोडक्शन जास्त असतं, देन वी से दॅट तुमचं लिव्हरचं प्रोडक्शन जास्त आहे आणि मग असं माइल्ड मेडिसिन असं आपण देऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, जसं आपण म्हणतो की तुम्ही म्हणत आहात की आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप स्ट्रेस असतो, राईट, त्या हृदयरोगाबरोबर आपल्याला येत असतो ते म्हणजे डायबिटीस, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर तिघाही जाणं. त्यामुळे प्रथम हृदयरोग आणि जे मधुमेह आहे या दोघांचा संबंध कसा असतो आणि त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे हे जर आपण सांगू शकता. मधुमेह डायबिटीस मध्ये जसं सगळ्यांना माहिती आहे की जे फास्टिंग शुगर आणि पोस्ट लंच शुगर, तर जर शुगर जास्त आली किंवा युरिनमध्ये शुगर आली त्याला आपण डायबिटीस म्हणतो आणि इंडिया इज ऑलरेडी डायबिटीस कॅपिटल. डायबिटीसमध्ये हृदयविकार हा एक कॉम्प्लिकेशन आहे. डायबिटीसमुळे डोळ्यांवर परिणाम हा ब्रेनवर पायावर सगळीकडे होत असतो, पण हार्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन. तर मी असं एक केलेलं आहे अनालिसिस की लाईक डायबिटीस इज अ मदर अँड हार्ट डिझीज इज द सन, द रिलेशनशिप इज परमनंट. म्हणजे डायबिटीस इज प्रोड्युसिंग हार्ट डिझीज. तर डायबिटीसमुळे काय होतं की तुमचं रक्ताची जी केमिस्ट्री आहे ती ऑल्टर होऊन जाते आणि ज्या हृदयाच्या रक्तवाहिनी आहे त्याची जी इंटरनल लाइनिंग आहे ती डॅमेज होत असते. तर म्हणून शुगर कंट्रोल करणं खूपच महत्त्वाचं आहे. आणि हृदयरोग आपल्याला होतोय की नाही ते डायबिटीस पेशंटना चेकअप करणं फारच आवश्यक आहे. ज्या हृदयरोगींना डायबिटीस आहे त्यांना डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे, कारण की डायबिटीसमध्ये जर तुम्ही बायपास केली, सी साधारणपणे आपण म्हणतो बायपासची 10 इयर्स लाईफ असते, कारण की तुम्ही दुसरे ग्राफ्ट केलेले आहेत तर ते 10 वर्षात परत तुंबतात, पण डायबिटीसमध्ये साधारण आम्ही बघतो की 4-5 इयर्समध्ये परत त्रास व्हायला लागतो, किंवा अँजिओप्लास्टीमध्ये पण आफ्टर केल्यानंतर 2-3 वर्षात परत त्रास व्हायला लागतो. म्हणून डायबिटीस आणि हार्ट डिसीजचा अशा संबंध आहेत. दुसरं काय आहे की आपल्याला अँजिओग्राफीवर 3 प्रमुख वाहिनीच दिसतात, पण डायबिटीसमध्ये जे छोट्या रक्तवाहिनी, मी आत्ताच जे सगळं दाखवलेलं चित्रामध्ये की जे केशवाहिनी म्हणतो, तर डायबिटीसमध्ये बऱ्याचशा डिझीज आणि ब्लॉकेजेस पसरतात आणि ते स्मॉल आर्टरीजला पण अफेक्ट करतात. सो यु नो डायबिटीस आणि हार्ट डिझीज असलं की यू हॅव टू बी मोर केअरफुल. बरं, म्हणजे जो स्लो किलर जे आपण सायलेंट किलर तसं डायबिटीस आहे, तर प्रत्येक डायबिटीस व्यक्तीने आपल्याला हार्ट अटॅक होऊ नये किंवा येऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात, आहारातल्या व्यायामातल्या ते लक्षात घ्यायला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे डायबिटीस कधी कधी एक्सेस होऊन जातं तर हार्ट फेलही होऊ शकतो. म्हणजे नॉर्मल हृदयाची जी कार्यक्षमता 60% असते, तर कधी कधी आम्ही बघतो की त्यांना हृदयाच्या नसमध्ये अडथळे नसतात, पण डायरेक्टली ते एक्सेस शुगरमध्ये त्यांचे मसल्स हार्टचे डॅमेज होऊन हार्ट फेल होऊन गेलेलं असतं. अरे बापरे. सो वी शुड बी व्हेरी केअरफुल. आणि आपण जर सांगतोच आहे तर मी दर्शकांना आणखीन एक सांगते की तुमचं हार्ट फेल होत आहे की नाही त्याचे पण लक्षण लक्षात ठेवा. कधी दोन्ही पायामध्ये सूज आली किंवा दम लागतोय चालताना, किंवा आपण रात्री झोपायला गेलो आणि दम लागून आपल्याला बसावं लागतंय, हे सगळे तुमचे हार्ट व्यवस्थित फंक्शन होत नाही त्याचे चिन्ह असू शकतात. म्हणून तुम्ही जाऊन ते चेकअप करून घेतलेलं, त्याला एक 2D टेस्ट आम्ही म्हणतो, ते फारच आवश्यक आहेत.
कारण की आम्ही बघितलं तर बऱ्याचशा वेळेस मिसडायग्नोसिस होऊन जातो. लोकांना वाटतं मला लंग प्रॉब्लेम आहेत, मला हा प्रॉब्लेम आहेत, आणि पायाला सूज असं त्यांना वाटतं किडनी प्रॉब्लेम आहेत किंवा आर्थरायटिस आहेत. आणि आम्ही बघितलेलं की बरेचशा वेळा हार्ट डिझीज हे डायग्नोस होतच नाही आणि आजार पुढे वाढत चाललेला असतो. तर तसंही व्हायला नको. बापरे, म्हणजे सगळ्याच विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आपण एक फोन घेते, सोनाली आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, बोला. मॅडम, सोनाली बोला. ऍक्च्युली 2 महिन्यापूर्वी आम्ही टेस्ट केली, त्याचा डायग्नोस झालेला, पण जस्ट त्याची स्टार्ट आहे. मला त्याचा त्रास भयानक होतो. मला हा प्रश्न विचारायचा की अल्सरचा आणि हार्टचा काही संबंध येऊ शकतो का म्हणून, कारण मला तुम्ही जसं मग अशी सांगितलं त्याप्रमाणे इथे थोडं पेन होतात. पाठीत सुद्धा मला मिडलला दुखते, पाठीत सुद्धा बॅक साईडला दुखते. मला असे पेन्स अधनमधन म्हणजे होतात, पण मला असं विचारायचं की त्याचा आणि हार्ट काही संबंध येऊ शकतो. मुळात कशाचा तुम्ही म्हणताय, अल्सरचा? ठीक आहे. तुम्हाला पोटाचे म्हणजे कुठली काय डायग्नोस झालेलं आहे? तुमचा व्हॉइस जरा क्लिअर येत नाही मला ऐकायला. अल्सर? अल्सर, हा अल्सर, पोटाची अल्सर. हा, पोटाचा. एंडोस्कोपी झाली आहे तुमची? एंडोस्कोपी केली आहे, त्याचा अल्सर डायग्नोस झाला, पण त्याची जस्ट स्टार्ट डॉक्टरांनी सांगितले. ओके ओके, ठीक आहे. तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया. आपण वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, घेते छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत हृदयरोगाला प्रतिबंध आपण कसा करू शकतो यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर प्रतीक्षा गांधी. तुमच्या मनातील जे जे काही प्रश्न आहेत हृदयरोगाबद्दल किंवा त्याच्या प्रतिबंधाबद्दल, ते प्रश्न तुम्ही नक्कीच विचारा. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 6684333333, मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 02 हा स्टडी कोड लावायचा आहे. डॉक्टर, आता जो सोनालीने प्रश्न विचारला होता की स्टमक अल्सर आणि हार्ट, तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल, याचा संबंध असू शकतो का? सर्वात पहिला मी सोनालीने सांगितलं की जे अँडोस्कोपिक, तर दर्शकांना सांगते की अँडोस्कोपी मध्ये काय करतो की एक दुर्बीन सारखं असतं, म्हणजे स्कोप सारखं, ते वायर पास करतो आणि पूर्ण स्टमकचा आजचा भाग मध्ये अल्सर आहे किंवा ऍसिडिटीमुळे जे खरचटणं आपण जे म्हणतो इरोजन्स, ते सगळं आहे ते आम्ही स्टडी करतो. तर हृदयाची जी पोझिशन आहे ती इथे सेंटरमध्ये आणि त्याच्या पाठीला लेफ्ट साईडला स्टमक आहे. तर जसं आपण एक स्विच लावून 3 लाईट स्टार्ट होतात, तसंच हे जे नर्व सप्लाय, कधी कधी काय होतं की हार्ट पेन आणि स्टमक पेन डिफरन्शिएट करणं खूपच डिफिकल्ट असतं. आता ऑलरेडी तिचं अल्सर आहे, तिचं डायग्नोसिस स्टमक रिलेटेड झालेलं आहे, तर त्याच्या मेडिसिन्सने तिला रिलीफ मिळते, इट इज एक्सेलंट. कधी कधी आम्ही बघतो असंही बघतो की पेशंटला ऍसिडिटी, गॅस, स्टमक रिलेटेड म्हणजे ऑलरेडी अल्सर असतात, पण हृदयरोग पण असतो, पण तो मास्क केला जातो. तर आम्ही अशा पेशंटला एकच सल्ला देतो की तुमची जी ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आराम भेटला पाहिजे आणि टू बी ऑन द सेफर साईड जर कार्डियक टेस्ट पण करून घेतला, जसं की एक सिम्पल कोलेस्ट्रॉल आणि ट्रेडमिल, तर कधी कधी तो पेन हार्ट रिलेटेड नाही आहे हे रूल आउट केलेलं बरं आहे, कारण की सिन्स द एरिया इज सेम अँड कोइन्साइडिंग. दुसरं, अल्सरचा हार्ट डिझीज बरोबर संबंध डायरेक्टली एज सच नसतो, म्हणजे असं नाही की अल्सर झाले की हार्ट डिझीज झाली पाहिजे. पण कधी कधी काय आहे की अल्सर कोणाला होत असते की ज्यांचं म्हणजे फूड जसं स्पायसी, ऑइली, आणि दुसरं स्वभाव इमोशनली डिस्टर्ब. काय काय लोक अग्रेशन बाहेर काढतात, काय काय लोक अग्रेशन आत घेतात, म्हणून आपण म्हणतो ना पोटात गोडे वळणे किंवा हे जे सगळे म्हण आहेत, तर ही जी पर्सनॅलिटी आहे ते चेंज करणं खूप महत्वाचं आहे, कारण की ही पर्सनॅलिटी हृदयरोगला पण रिस्पॉन्सिबल असते. बिकॉज दॅट इज द टाईप ऑफ पर्सनॅलिटी, जसं आम्ही हरिवरी करी म्हणतो, तर धडपड करणं, चिंता करणं, करी म्हणजे ऑल स्पायसी ऑइली फूड, ते इज अ कॉमन फॅक्टर. अच्छा, मग डॉक्टर, आता जर आपल्याला हृदयरोग होऊच नाही की आपण त्याला प्रतिबंध घालावा म्हणून अशा काही चाचण्या असतात का की जेणेकरून आपल्याला अगोदरपासून सावध राहता येईल? हो, सी सर्वात पहिलं काय शिल्पा, की लोकांना काय की चाचण्या करून घेणं भीती वाटते की जाऊ दे आता मला काही नाही, कशाला ते जाऊन डॉक्टरकडे जायचं, उगाच मग ते सगळं लाईन म्हणजे स्टार्ट होणार आणि खर्च होणार. तर मला काय सांगायचं आहे दर्शकांना की हृदयरोग टाळण्यासाठी चाचण्या फारच आवश्यक आहे, कारण की हृदयरोग कोणालाही होऊ शकतो. पहिलं आपल्याला वाटायचं की हे श्रीमंत लोकांचा रोग आहे, पण हल्ली आम्ही बघतो, म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण बघते की 25 ते 45 वयोगटातील जे
म्हणजे फॅमिली मेंबर्स हेड ऑफ द फॅमिली त्यांना त्रास वाढलेला आहे. तर आता आम्ही 25 इयर्स पासूनच हेल्थ चेकअप असं सांगतो आणि डिपेंडिंग ऑन द एज ग्रुप्स आणि त्यांचे रिस्क फॅक्टर्स, जसं मी म्हटलं की काही काही वेळेस 35 वर्षांना जर वडिलांना 35 वर्षी अटॅक येऊन म्हणजे त्यांची डेथ झालेलं असे पण येतात, तर त्यांना ऍडव्हान्स टेस्ट जसे असतात म्हणजे ECG स्ट्रेस टेस्ट इको ते कॉमन टेस्ट आहेत, पण हल्ली हार्टचा स्कॅनिंग पण निघालेला आहेत, पल्स वेव अनालिसिस निघालेलं आहे. जसं आपण लग्न करताना कुंडली काढतो तशी हार्टची पण कुंडली काढू शकतो की तुमच्या रक्तवाहिनी कडक होत चालल्या की नाही, तुम्हाला ब्लड प्रेशर पुढे होणार की नाही असं पण टेस्ट अवेलेबल झालेलं आहे जे आमच्या सेंटर्समध्ये आम्ही करत असतो. तर लॉट ऑफ डेव्हलपमेंट आर देअर इन द टेस्ट. नक्कीच. मॅडम डॉक्टर, तुम्ही म्हटलं की ही जी प्रतिबंधनात्मक जी आपण म्हणतो उपचार पद्धती आहे तिचा शोध तुम्ही 9 वर्षापूर्वी काढलेला आहे आणि मग तुम्हाला आतापर्यंत किती अनुभव आलेला आहे, कारण तुम्ही 30,000 वरती रुग्णांना तुम्ही सगळं मार्गदर्शन केलं किंवा उपचार केलेले आहेत, तर तुमच्या अनुभवाने काय आतापर्यंत तुम्हाला वाटतंय? माझा जो या क्षेत्रात आहे की पहिलं लोकांना असं व्हायचं की आग लागली की पाणी होतं, म्हणजे सगळेजण हृदयरोग होण्यासाठी थांबायचे. आता एक आणि तेव्हा मी सांगायची लोक वगैरे ते एवढं सिरियसनेस घेत नव्हते, पण हल्ली मी बघितलंय की लोकांमध्ये हृदयरोगबद्दल जाण्याची उत्सुकता फारच वाढलेली आहे, कारण की ज्याप्रमाणे प्रत्येक घरोघरी हृदयरोग म्हणजे पसरलेला आहे तर एस्पेशली तरुण लोकांमध्ये ही अवेअरनेस वाढलेली आहे. दुसरं लोकांमध्ये ही पण अवेअरनेस वाढलेली आहे की पहिलं जेव्हा मी 10 वर्ष आधी सांगायची की बायपास करू नका तर सगळेजण बघायचे आणि विचार करायचे की ही खरं बोलते की खोटं बोलते, पण आता 10 वर्षापासून आम्ही ज्या लोकांना ट्रीटमेंट दिलेली आहे ते सगळं व्यवस्थित जगताय, त्यांना हॉस्पिटलायझेशन झालेलं नाही आहे किंवा अटॅक सुद्धा आलेला नाही आहे, तर तेव्हा आता लोकांना म्हणजे एक धीर बसलेला आहे की बाबा ठीक आहे विदाऊट ऑपरेशन पण आपण जगू शकतो आणि दॅट इज पॉसिबल. सो दॅट आय फील नाईस, इट इज अ गुड पॉझिटिव्ह चेंज. नक्कीच, म्हणजे खरं तर बायपासला देखील पर्याय असू शकतो अशा बऱ्याच गोष्टी डॉक्टर आतापर्यंत आपल्याला सुचवत आहेत. पण आपण एक फोन घेतोय, दिशा आपल्याशी बोलतात दादरहून. हॅलो, नमस्कार. बहुतेक त्यांचा फोन कट झालेला दिसतोय. डॉक्टर, जसं आपण म्हटलं की मधुमेही आणि हृदयरोग यांचा जसा आई आणि मुलाचा संबंध असतो तसाच मला असं वाटतं की हे जे ब्लड प्रेशर आहे आणि ते जे हृदयरोग आहे यांचा देखील तितकाच संबंध असतो, त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? साधारणपणे जेव्हा ICU मध्ये हार्ट अटॅकचा व्यक्ती ऍडमिट झालेला असतो तेव्हा आपण त्याला विचारलं की तुम्हाला काही हार्ट प्रॉब्लेम नव्हता, ब्लड प्रेशर त्यांना विचारलं 15 वर्षापासून आहे, डायबिटीज 20 वर्षापासून आहे, तर ते लोकांना को रिलेशन समजत नाही की मला जर ब्लड प्रेशर आहे तर पुढे जाऊन हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं मी सुरुवातीपासून सांगते हे सगळे धोक्याचे घटक आहे विच लीड टुवर्ड्स द हार्ट डिझीज, तर त्यांना आपण आटोक्यात ठेवले पाहिजे. तर हाई ब्लड प्रेशरमुळे जे हृदयाच्या ज्या रक्तवाहिनी असतात त्याच्यावर डॅमेज होत असतो आणि त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची जी क्रिया आहे ते आणखीन स्पीडअप होते. ओके, तो ब्लड प्रेशर कंट्रोल करणं खूपच गरजेचं आहे. आणि दुसरं काय आहे की जर मेडिसिन, अच्छा याच्यामध्ये मला मेन दर्शकांना सांगायचं आहे की हल्ली ऑल्टरनेट मेडिसिन म्हणजे आयुर्वेदा किंवा म्हणजे हे जे होमिओपॅथी हर्बल म्हणजे मी ॲक्युप्रेशर हे सगळं, तर हे जे ऑल्टरनेट मेडिसिन वगैरे जेव्हा हे लोक घेतात तेव्हा डायरेक्टली ॲलोपॅथी बंद करायची नसते, कारण की ॲलोपॅथी मेडिसिन डायरेक्टली बंद केल्या तर रिबाउंड ब्लड प्रेशर होत असतो. तर एक लक्षात ठेवा की बाकीच्या पॅथीज पण इम्पॉर्टंट आहेत, पण जर तुम्ही ॲलोपॅथी मेडिसिन घेत असाल तर प्लीज टेक इट प्रॉपरली आणि अंडर प्रॉपर सुपरविजन तुम्ही करा, कारण की म्हणून आम्ही ना ब्लड प्रेशर रिव्हर्सिंग प्रोग्राम आम्ही आमच्या संस्थेत चालवतो, कारण की सगळ्यांची एकच असते की माझे औषध कमी व्हायला किंवा सुटायला पाहिजे, ते शक्य असतो पण तुमच्या जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणून. असं पॉसिबल नाही की तुम्ही केरोसिन टाकताय आणि पाणी टाकताय आणि आज आग विझणार, तर कुठेतरी तुम्ही पण प्रयत्न केला पाहिजे, तर हे शक्य असतं. आणि डिपेंडिंग ऑन द कॅटेगरी, सिव्हिअर कॅटेगरींना आपण माइल्ड मध्ये आणू शकतो, पण माइल्ड कॅटेगरी किंवा बिगिनर्स मध्ये दे कॅन डेफिनेटली अवॉइड. नक्कीच, म्हणजे कुठलीही जर औषधं आपली चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही औषधं बंद करू नका आणि डॉक्टरांना पूर्णतः कल्पना द्या की तुम्ही ह्या औषधांबरोबर दुसऱ्या पॅथीची औषधं देखील घेत आहात. आपण एक फोन घेतोय, दिगंबर आपल्याशी बोलतात दादरहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, मला माझी 4 अँजिओप्लास्टी झालेली आहे 96 ते 99 या कालावधीत,
आणि त्यानंतर 2003 ला माझी बायपास झाली आणि त्याच्यानंतर लगेच एंजियोप्लास्टी होऊन विथ स्टेन झाली ती रिनल म्हणतात ना ती. आणि आता मला गेल्या आठवड्यापासून पुन्हा जरा छातीतनी पाठीचा त्रास होतोय, म्हणजे असं रेग्युलर असं नाही होत, मध्ये मध्ये असं होतो. आपल्याला सॉर्बिटरची गोळी घ्यावी लागते का? सॉर्बिटरची गोळी घ्यावी लागते का? म्हणजे जिबे खालती गोळी देतो ना आम्ही, ते घेऊन बरं वाटतं. हॅलो, हा गोळ्या माझ्या रेग्युलर चालू आहे 2003 पासून बायपास झाल्यानंतर पासून त्या माझ्या गोळ्या चालूच आहेत त्या. आणि आता मला एक आठवड्याभरापूर्वी छातीतनी पाठीत दुखायला लागलेलं आहे. अच्छा, मी सांगते. ठीक आहे दिगंबरजी, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घ्या डॉक्टरांकडनं. आपण घेतो छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतोय ते हृदयरोगाला आपण प्रतिबंध कसा करू शकतो, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रतीक्षा गांधी. डॉक्टर, आता जो आपल्याला दिगंबरजीने फोन केला होता आणि प्रश्न विचारला होता की त्यांची चार चार एंजियोप्लास्टी झाली, बायपास झाली, त्याच्यानंतर पण त्रास होतोय, काय सांगावं? जसं मी तुम्हाला तेच सांगितलं ना की ब्लॉकेज आपण बायपास करतो किंवा आपण त्रास परत होत असतो, त्यांना जे सांगितलं की पुढे दुखतंय, पाठीला दुखतोय, तर सर्वात पहिलं मला ते मिस्टर दिगंबरांना सांगायचं आहे की तुम्हाला जेव्हा दुखतंय तेव्हा कार्डिओग्राम करून बघितलं पाहिजे की तुम्हाला कार्डियक आहे की कधी कधी स्नायू किंवा मसलमुळे पण होत असतो. दुसरी गोष्ट ही आहे की जे हार्ट रिलेटेड जे पेन असतं, तर जिभेखालती जी इमर्जन्सी गोळी तुम्हाला दिलेली असते ती घेतल्यावर रिलीफ मिळत असते. तर म्हणून आमच्या सेंटरवर अशा जर केसेस आल्या तर आम्ही चाचण्या करून त्याचं अनालिसिस करतो की त्यांना जे अंजायना पेन म्हणतो की हृदयाला रक्तपुरवठा कमी मिळाल्यामुळे हा त्रास होतोय की इतर कारणामुळे त्रास होतोय, त्याचं पहिलं अनालिसिस करून मग त्याच्यानंतर आम्ही मेडिसिन किंवा मी जो तुम्हाला तो 35 दिवसाचा जो कोर्स सांगितलं की हृदयाला रक्तपुरवठा वाढण्यासाठी अशी आम्ही ट्रीटमेंट देतो. नक्कीच डॉक्टर, सगळ्या प्रेक्षकांना माहितीच असेल की 29 तारखेला म्हणजे 29 सप्टेंबरला आपण जागतिक हृदय दिन साजरा करत आहोत. ह्या दिनानिमित्त तुम्हाला काय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं, काय तुम्ही संदेश द्याल? हे जे वर्ल्ड हार्ट डे आहे ते पूर्ण जगामध्ये 120 देशांमध्ये हे सेलिब्रेट केला जातो, कारण की पूर्ण वर्ल्डमध्ये 30% जी डेथ्स होत आहे ते हार्ट रिलेटेड होत आहे, आणि महत्वाचं म्हणजे 82% जी डेथ्स आहे ते डेव्हलपिंग कंट्री म्हणजे विकसित देशमध्ये होत आहेत. आणि म्हणून आपला देश फारच महत्वाचा आहे, कारण की आपला डेव्हलपिंग कंट्री आहे, पॉप्युलेशन पण फारच आहेत, आणि 1 in 4 म्हणजे प्रत्येक चौथ्या भारतीयाला हृदयरोग होणार आहेत. तर त्याच्यामध्ये प्रतिबंध घ्यायची जी थीम आहे वर्ल्ड हार्ट डेची, दॅट इज 1 World 1 Home 1 Heart. तर प्रत्येक घरोघरी प्रतिबंध उपाय केले पाहिजे की सर्वात पहिलं टीव्ही कमी बघणं, आपण टीव्हीवरच आहोत, less than 2 hours, असे वर्ल्ड हार्ट फेडरेशनने संदेश दिलेले आहेत. वॉकिंग, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवायची, फ्रीजमध्ये जंक फूड काढून हिरवे पालेभाजी आणि फळांचा जास्त समावेश करायचा, आणि कार्डियक चेकअप. आणि महत्वाचं म्हणजे की 70% जे कार्डियक आणि ब्रिदिंग इमर्जन्सीज होत असते ते कुठलं फॅमिली मेंबर प्रेझेंट असताना होत असते, तर तुमच्या घरी एक ॲक्शन प्लॅन म्हणजे ॲम्ब्युलन्सचे नंबर्स किंवा जवळच्या कार्डियक फॅसिलिटीज ते पण असणं आवश्यक आहे, कारण की 80% आपण हार्ट अटॅक किंवा हृदयरोग प्रिव्हेंट करू शकतो, पण जर 20% जर झालं त्याच्यासाठी पण आपण काय काय उपाय केलं पाहिजे त्याची योजना पण असली पाहिजे. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, तुमच्या मनामध्ये काय योजना आहेत या दिनानिमित्त? नाही, आम्ही आमच्या जे इन्स्टिट्यूटतर्फे आम्ही पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्री ECG आणि कार्डियक कन्सल्टेशन ऑफर करणार आहोत. कदाचित दर्शनांनी सगळे नंबर्स आणि सेंटर्स आमची वेबसाईट सगळं नोंद केलेलंच असेल, तर आम्हाला सगळ्यांना हेच शुभेच्छा आहे की तुम्हाला हृदयविकार होऊ नये, किंवा हृदयविकार जर झाला तर ऑपरेशनपासून कसं वाचवू शकतो तेच आमची सगळ्यांसाठी मनोकामना असते, त्याच्यावर आम्ही कार्यरत असतो. नक्कीच. आणि ह्या नोटवरच मैत्रिणींनो आज आपण इथे थांबणार आहोत, पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.